अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी शासनाकडे पाठपुरावा करत आहेत, परंतु तरी सुद्धा शासनाने या कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या मान्य केलेल्या नाहीत। त्यामुळे जामनेर तालुक्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या वतीने जामनेर तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन आज सादर करण्यात आले। सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करा, विनाअनुदानित तत्वावर काम करणाऱ्या कनिष्ठ शिक्षकांना अनुदान उपलब्ध करा, यासह इतर प्रलंबित मागण्या निवेदनाद्वारे शासनाकडे मागण्यात आल्या आहेत। निवेदन देते समयी जामनेर शहर तालुक्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाविद्यालयीन प्राध्यापक महासंघाच्या आदेशानुसार पुन्हा एकदा कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांना आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागतोय। गेल्या 4-4.5 वर्षापासून दरवर्षी बोर्डाच्या परीक्षा जवळ आल्या म्हणजे नाईलाज असतो कनिष्ठ महाविद्यालय प्राध्यापकांना, वेगवेगळ्या प्रकारचं आंदोलन पुकारावं लागतं आहे। कधी मुखमोर्चे काढावे लागले, कधी धरणे आंदोलन करावं लागलं, कधी तहसीलदार साहेबांना निवेदनं देऊन आंदोलनं करून आमच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी आम्ही सतत त्या ठिकाणी प्रयत्न करत आलो। प्रत्येक वर्षी शासनानं फक्त आश्वासनं दिली की आम्ही तुमच्या मागण्यांचा सकारात्मकरित्या विचार करतो आहोत, लवकरात लवकर तुमच्या मागण्यांची आम्ही पूर्तता करतो आहोत, आणि सरकारनं दिलेल्या आश्वासनांवर विश्वास ठेवून विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेऊन विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी प्रत्येक वेळेला महासंघानं सामोपचाराची भूमिका घेतली, आपली आंदोलनं त्या ठिकाणी जी होती ती स्थगित करून माघार घेतली आणि विद्यार्थ्यांचे त्या ठिकाणी जे पेपर तपासणीचं काम होतं बोर्डाच्या परीक्षेचं 12वीचं ते अगदी वेळेमध्ये त्या ठिकाणी पूर्ण केलं, निकालही वेळेवर लागले, कुठल्याही प्रकारे विद्यार्थ्यांना किंवा विद्यार्थ्यांच्या पालकांना त्रास होऊ नये ही भूमिका महासंघानं नेहमीच घेतली। परंतु सरकारनं मात्र प्रत्येक वेळेला महासंघाच्या मागण्यांकडे, कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केलं आणि त्याच्यामुळं पुन्हा एकदा खरोखर इच्छा नाही आहे, आम्हालाही त्रास होतो, आम्हालाही त्या ठिकाणी आमचे कामं त्या ठिकाणी जी असतात ते वेळेमध्ये त्या ठिकाणी पूर्ण करणं गरजेचं आहे याची आम्हाला पूर्णपणे आमच्या जबाबदारीची जाणीव आहे। परंतु आता महासंघानं त्या ठिकाणी ठरवलेलं आहे की पुन्हा एकदा आंदोलन करण्याशिवाय गत्यंतर नाही आणि त्याच्यामुळं 4 टप्प्यामध्ये या आंदोलनाला आजपासून आम्ही सुरुवात केलेली आहे। आज 11 जानेवारी आज आम्ही आपल्या तालुक्याचे, नामनेर तालुक्याचे जे माननीय तहसीलदार साहेब आहेत यांना आम्ही आमच्या मागण्यांचं निवेदन दिलेलं आहे। ते आमच्या मागण्यांचं निवेदन पुढे सरकारकडे त्या ठिकाणी पाठवतील आणि आम्हाला पुढची आंदोलनं त्या ठिकाणी करण्याची वेळ येणार नाही अशी अपेक्षा आहे। परंतु तरीही मागण्यांची पूर्तता न झाल्यास 18 जानेवारीला पुढचा दुसरा टप्पा त्या ठिकाणी आमच्या आंदोलनाचा असेल आणि त्या दुसऱ्या टप्प्यामध्ये शिक्षणाधिकारी साहेबांच्या कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात येईल आणि त्यांच्याही मार्फत मागण्यांचं निवेदन शासनापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असेल। त्यानंतर 30 जानेवारी शिक्षण उपसंचालक कार्यालयावर मुखमोर्चा काढून पुन्हा एकदा त्या ठिकाणी आमच्या मागण्यांचं निवेदन हे सरकारपर्यंत त्यांच्याही मार्फत त्या ठिकाणी आम्ही पोहोचवणार आहोत आणि एवढी या तिघही टप्प्यांमध्ये आंदोलन केल्यानंतरही जर मागण्यांची पूर्तता न झाल्यास शेवटचा टप्पा नाईलाज असतो त्या ठिकाणी आम्हाला 12वीच्या विद्यार्थ्यांच्या ज्या उत्तरपत्रिका असतील त्या तपासणीवर त्या ठिकाणी आम्हाला असहकार आंदोलन आम्ही करणार आहोत आणि त्याच्यामुळं जर पेपर तपासणीच्या कार्याला विलंब झाला किंवा निकाल 12वीचा त्या ठिकाणी लागण्यासाठी जर काही विलंब झाला तर त्याला सर्वस्वी जबाबदार त्या ठिकाणी सरकार असेल हे मी आपणा सर्वांना त्या ठिकाणी या ठिकाणी सांगू इच्छितो आणि अपेक्षा करतो की आमच्या मागण्यांची त्या ठिकाणी पूर्तता सरकार त्या ठिकाणी लवकरात लवकर करेल आणि विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेऊन आणि सर्व आमचे जे विनाअनुदानित तत्वावर काम करणारे जे त्या ठिकाणी बंधू भगिनी आहेत त्यांचेही अनेक प्रश्न आहेत तेही त्या ठिकाणी लवकरात लवकर त्या ठिकाणी शासन सोडवेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो। की ज्यांना अप्रुव्हल मिळालेले आहेत आणि अप्रुव्हल मिळून 2-2 वर्ष झालेली आहेत, परंतु तरी सुद्धा त्यांना शालार्थ आयडी अजून देण्यात येत नाही आहे,
जी कागदपत्रांची पूर्तता कमी आहे असं सांगितलेलं आहे, ती सुद्धा वेळोवेळी पूर्तता केली आहे, परंतु तरी सुद्धा प्रपत्र दोन मधल्या लोकांची जी कामं आहेत ती आजही रखडलेली दिसून येतात, तर ती शासनाने त्वरित पूर्ण करावी. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.